जगामध्ये काही कमी नाही, लक्षात ठेवा. भलं होण्यासाठी खूप मार्ग आहेत, तो त्याच मार्गाने भलं व्हायला पाहिजे असं काही नाही. त्यामुळे प्रत्येक जण मोठा होऊ शकतो या जगामध्ये. प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, प्रत्येकाची प्रगती होऊ शकते. एवढा अबंडन्स, एवढं ऐश्वर्य जगामध्ये आहे, ईश्वराकडे आहे. म्हणून दुसऱ्यांना शुभेच्छा देताना काचकूच करू नका. सांगायचा मुद्दा असा की आपण लव वर्क आणि ब्लेस ऑल या सद्गुरूंनी काय सांगितलं, आनंद देण्याची मार्ग सांगितलं. आणि त्याच्यामध्ये आनंद देताना लव वर्क केल्याने पुन्हा पैसे मिळतात, पगार मिळतो, चांगला परफॉर्मन्सचं अवॉर्ड मिळतं, सगळं काही मिळतं, आणि प्लस तुम्ही आनंद देत असता. म्हणून आनंद वाटण्याची सद्गुरूंनी खूप मार्ग दिलेले आहेत. तुम्हाला जो पाहिजे तो घ्या, पण लव वर्क मात्र करा. सद्गुरू म्हणतात का, कारण त्यांनी राष्ट्र महासत्ता होणार आहे. तुम्ही जे काम करता कंपनीमध्ये ते तुम्ही कंपनीसाठी करत नाही, लक्षात ठेवा, तुम्ही राष्ट्रासाठी करता. हा जर डोक्यात अप्रोच असेल, हे डोक्यामध्ये बरोबर भरलेलं असेल, तर खरंच राष्ट्र महासत्ता होऊ शकते, लक्षात ठेवा. राष्ट्र म्हणजे काय? सद्गुरु जेव्हा म्हणायचे की राष्ट्राचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, राष्ट्र म्हणजे आपणच, लक्षात ठेवा. आपण सगळे मिळून राष्ट्र होत असतो, म्हणून राष्ट्राचा उत्कर्ष म्हणजेच आपला उत्कर्ष, हे लक्षात ठेवा. म्हणून आनंद वाटा, आणि आनंद वाटला की तो तुमच्याकडे बुमरँग होऊन मल्टीप्लाय मॅग्निफाय हजारो पटीने, लाखो पटीने तुमच्याकडे परत येईल, आणि तुम्ही आनंदित राहाल, आणि तुम्ही आनंद लुटायला लागाल. बघा, आनंद लुटाल. सद्गुरूंनी वाटा आणि लुटा शब्द वापरले. वाटा म्हणजे आपण देऊ ते, लुटा म्हणजे ते खूप येणार आहे म्हणून लुटा म्हणताय. नाहीतर आनंद वाटा आणि आनंद भोगा म्हटलं नाही, आनंद लुटा म्हटलंय. हा लुटाच्या मागे अर्थ आहे. लुटा म्हणजे काय? भरपूर येणार आहे, मल्टीप्लाय मॅग्निफाय होऊन तुमच्याकडे परत येणार आहे, म्हणून लुटा, असा अर्थ आहे त्याचा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा असं म्हटलं सद्गुरू. आणि ह्याच्यामध्ये इतका आनंद आहे ना, दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये तुम्हाला जो आनंद आहे ना, तो खरा स्वर्गीय आनंद आहे, लक्षात ठेवायचं. ब्रह्मानंद, ब्रह्मानंद म्हणजे काय? तोच असतो. मी मध्ये एक गोष्ट वाचली होती. एक मुलगा गजरे विकत होता, गजरे, आणि बिचारा उन्हामध्ये गजरे विकत होता. त्याचे पाय भाजत होते, पायात चप्पल नव्हती. तो असं असं करत 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 ते गजरे विकत होता, पायाला भाजून येऊन उड्या मारत होता. तर एका गृहस्थाने ते बघितलं की बिचारा गरम पायामुळे त्याला त्रास होतोय, गरमीमुळे. त्यांनी बाजूच्या दुकानात जाऊन चप्पल घेतली आणि त्याला आणून दिली. त्या माणसाच्या दृष्टीने एक चप्पल म्हणजे काहीच नव्हतं, पण त्यांनी ते त्याला आनंद देण्याची चप्पल दिली. चप्पल घातल्यानंतर तो मुलगा काय म्हणाला असेल? तो मुलगा म्हणाला, साहेब तुम्ही देव आहेत का हो? बघा त्याचं वाक्य, साहेब तुम्ही देव आहात का? तो बोला, असं का तू विचारतोय? त्यामुळे मी आजच देवाकडे प्रार्थना केली होती की मला कोणीतरी चप्पल दिली तर मला किती बरं होईल, आणि तुम्ही मला चप्पल आणून दिली तर तुम्ही खरे देव आहात का? तो बोला, नाही रे बाबा, मी देव नाही, मी साधा माणूस आहे. तेव्हा तो बोला, मग तुम्ही नक्कीच देवाचे मित्र असणार. काय म्हणाला? नक्कीच देवाचे मित्र असणार. का माझा विचार मी देवाला सांगितला होता, मग तुम्हाला कसा कळला? म्हणजे तुम्ही देवाचे मित्र असणार, देवाने सांगितलं होतं जा त्याला चप्पल दे म्हणून. सांगायचा मुद्दा काय, आपण जरी देव होऊ शकलो नाही, काय पुन्हा बोलतो, जरी देव होऊ शकलो नाही तरी देवाचे मित्र तर नक्की होऊ शकतो. मग आजपासून आपण देवाचे मित्र होऊया. मित्र झाल्यानंतर देव व्हायला वेळ लागणार नाही, बरोबर ना? म्हणून आपण देवाचे मित्र होऊया,
आणि लोकांना जेवढं काही देता येईल आपल्या बाजूने सोडून नाही. मी काल म्हटलं देण्याची वृत्ती पाहिजे, पण असं नाही की सगळं सोडून द्या. सद्गुरू पुन्हा प्रॅक्टिकल आहेत, सोडून काय देऊ नको म्हणते. तुला जे काही शक्य आहे ते, आणि काही शक्य नाही म्हटलं तर निदान शुभेच्छा दे, कृतज्ञता व्यक्त कर, कौतुक कर. ह्याला तर पैसे लागत नाहीत, पण आपल्याला ते सुद्धा करायला कठीण जातं. कौतुक करायला किंवा थँक्यू म्हणायला सुद्धा कठीण जातं. एक गंमत झाली, एक तीन माणसं उभी होती रस्त्यावर, इतक्यात गाडी आली, तिघांनी हात दाखवला. त्या माणूस चांगला होता, तिघांनाही घेतलं, आपलं प्रवचन ऐकून गेला असणार. त्यांनी तिघांनाही लिफ्ट दिली. पहिल्यांनी म्हटलं मुंबईचा होता, थँक्यू. दुसरा होता कोल्हापूरचा, लई काय म्हणतात, लई लई भारी, लई थँक्यू असा काहीतरी बोलला, लई धन्यवाद, लई धन्यवाद बोलला. तिसरा पुण्याचा होता, सॉरी पुण्यामध्ये येऊन पुण्याबद्दल बोलणं बरोबर नाही, मजा आपली. तिसरा पुण्याचा होता, तो काय बोलला, रोज इथूनच जाता का? हुशार. सांगायचा मतलब काय की हे जी कृतज्ञता व्यक्त करणं, कौतुक करणं, शुभेच्छा देणं, लोकांना मदत करणं कुठल्याही पद्धतीने, हे करण्यासाठी कुठेही पैसा लागत नाही जास्त. ज्यांच्याकडे भरभच्च पैसा आहे त्यांनी पैशांनी मदत करावी, पण प्रत्येकाकडे काही ना काही असतं. पण सद्गुरू आपलं सोडून नाही. आपला पगार 100 रुपये असेल तर 50 रुपये काढून देऊ नका. येणार आहे ना, मल्टीप्लाय मॅग्निफाय येणार आहे, म्हणून आता जर 50 रुपये काढला तर भिकेला लागशील, काही यायला वेळ लागतो, यायला वेळ लागतो, इमिजिएट नाही होत कुठली गोष्ट. मग 100 रुपये आहेत ना, 5 रुपये दे, 10 रुपये दे, आपल्या पर्सेंटेजमध्ये द्यावं. ज्यांच्याकडे 1 लाख आहेत त्यांनी 100 रुपये द्यावेत, 1000 रुपये द्यावे, पण आपलं सांभाळून. दुसरी गोष्ट आम्ही सांगितली काय, देण्याची वृत्ती कशी पाहिजे, दिल्यानंतर विसरून गेलं पाहिजे. डोक्यात ठेवलं ना, मी दिलं आता तो मला कधी देणार, हे नाही पाहिजे. नो एक्सपेक्टेशन, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवायची नाही आणि द्यायची. काही काही लोक काय करतात, दिल्यानंतर कधी परत येतं बघतो वाटतात, त्याला देणं म्हणत नाही, त्यांना देणं घेणं म्हणतात, देणी घेणी म्हणतात ना, देणी घेणी असतात ना आपल्या लग्नामध्ये. देणी घेणी म्हणजे मी जर 5000ची साडी दिली आणि तिने जर उद्या 1000ची दिली, झालं, वाट लागली. मग त्या मुलीची घरी आल्यानंतर सुरू, काय तुझी आई वडील, काय तुझं घराणं, सगळं बाहेर काढतात. याला देणं म्हणत नाही, देताना दिल्यानंतर विसरून जायचं, दिलं हे विसरून जायचं. जरा एक गंमत म्हणून सांगतो, मी आठवण झाली म्हणून सांगतो. एक औरंगाबाद की कुठला तरी एक माणूस, आपलं जेव्हा कर्जचं ज्ञानपीठ चालू होतं तेव्हा त्यांच्याकडे डोनेशनसाठी आपली माणसं गेली होती, मोठा माणूस होता, त्याला काय माहीत नव्हतं जीवन विद्या काय काय माहीत नाही. त्यांनी काढले 25000 देऊन टाकले, देण्याची वृत्ती होती त्याच्याकडे, त्याने काढले 25000 देऊन टाकले. नंतर तो विसरून पण गेला. त्याच्यानंतर जेव्हा आपलं सगळं झालं आणि आता कोर्सेस सुरू झाल्यानंतर आपली माणसं पुन्हा त्याच्याकडे गेली, ही इतकं सुंदर ज्ञानपीठ आहे, तुम्ही कोर्सला या, सगळं ऐका, तुम्हाला खूप आनंद होईल वगैरे, आणि तुम्हाला कळेल तुम्ही दिलेल्या पैशाचं काय झालं, आम्ही काय केलं तर बघायला पाहिजे ना. त्यांनी पहिलं उत्तर दिलं की म्हणे मी दिल्यानंतर कधी लक्षात ठेवत नाही कोणाला दिलं आणि काय, मी ते विसरून जातो, मी डोक्यात ठेवून बसत नाही मी दिलं म्हणून, मला खूप आवडलं, मी माणूस चांगला होता. मग त्यांनी काय सांगितलं की गेली 8 वर्ष मी एका संस्थेमध्ये जातोय, नावं घेत नाही मी, भरपूर मला सगळं मिळालेलं आहे, किंवा मला आता काय कोर्स करायची गरज नाही. तरी आपले लोक बोलले तुम्ही निदान बघायला तरी या, तुम्हाला आवडेल ज्ञानपीठ आणि एक कोर्स पण करा. मग शेवटी जरा आग्रह केल्यानंतर तुम्हाला ओके, तुम्ही
आल्यानंतर ज्ञानपीठ तर आवडणारच, त्याच्यात प्रश्न नाही. कोर्स एवढा आवडला, आम्हाला म्हणाला काय माहितीये फीडबॅकमध्ये, 8 वर्ष मी फुकट घालवली. म्हणून मी नाव घेत नाही कुठल्या संस्थेचं. पण सांगायचा मुद्दा काय की ज्ञान नाही मिळालं. इथे आल्यानंतर जे ज्ञान मिळालं ते सुद्धा आमचं बेसिक लेवल टूचं नॉलेज त्याला मिळालं, त्याला खूप मोठं वाटलं. आणि मग त्यांनी प्रतिज्ञा केली, आता मी सगळे कोर्स करणार इथे येऊन. सांगायचा मुद्दा काय की काही लोक दिल्यानंतर विसरून जातात, आणि हेच खरं देण्याची वृत्ती त्यालाच म्हणतात. तिसरी गोष्ट काय, अपेक्षा ठेवायचीच नाही कसलीच, परत त्यांनी देण्याची तर नाहीच, कसलीच अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही अपेक्षा न ठेवता जे जे कराल ना, बघा माझं वाक्य एक सॉलिड आहे लक्षात ठेवायचं, अपेक्षा न ठेवता तुम्ही जे जे कराल तिथून तुम्हाला अनपेक्षित असं यश मिळेल. काय बोललो मी, अपेक्षा न ठेवता जे जे कराल, कसल्या पदाची अपेक्षा नाही, कसल्या गोष्टीची अपेक्षा नाही, फक्त देण्याची वृत्ती असेल तर तुमच्याकडे जे येणार ना ते अनपेक्षित असं येईल. अनपेक्षित यश, अनपेक्षित ऐश्वर्य, सगळं काही अनपेक्षित असेल, एवढं मिळेल. एवढी ताकद देण्यामध्ये आहे, पण कसं, अनकंडिशनल. कसलंही ती वृत्ती तुमची फक्त देण्याची असली पाहिजे, घेण्याची असताच कामा नाही. असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी आनंद. म्हणून सद्गुरूंनी सांगितलंय, आनंद वाटा आणि आनंद लुटा. हे सद्गुरूंनी जे तत्वज्ञान मांडलंय ना ते इतकं सुंदर मांडलंय ना, आणि ह्याचं मला जास्तीत जास्त असा अनुभव यायला लागला. कधी यायला लागला, अभ्यास करायला लागलो तेव्हा. पूर्वी मी अभ्यास करायचो नाही असं नाही, पण तेव्हा मी कसा करायचो अभ्यास, पॅसिव्हली, म्हणजे काय ना, वरवर असं वरवर मजा करायचो, मग बरं वाटायचं, छान आहे, छान असं वाटायचं. पण जेव्हा अंगावर आलं सद्गुरू असेपर्यंत काय प्रश्न नव्हता. सद्गुरू बघतायत ना, आपण कशाला बघायचो, म्हणून मी काय लक्ष घालत नव्हतो. पण सद्गुरूंचं महान निर्माण झाल्यानंतर लोकांनी बसवलाच. आता बसवल्या म्हटल्यानंतर बोलायला पाहिजे, आणि बोलायला पाहिजे म्हणजे अभ्यास केला पाहिजे, त्यामुळे अभ्यासाला लागलो. म्हणून एक गोष्ट आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगायला जातो ना तेव्हा आपला अभ्यास जास्त होतो. म्हणून सद्गुरूंनी ना अभ्यास करण्याची पद्धती सांगितली, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची पद्धत दुसऱ्यांना शिकवता शिका. कारण दुसऱ्यांना शिकवताना ना आपल्याला खूप चिंतन करायला लागतं, आणि चिंतन करता आपल्यामध्ये प्रगती होत जाते, आणि जेवढी प्रगती होते ना तेवढा मग आनंद वाढत जातो. अरे वा, छान आहे. आणि आता बाकीच्यांचं ऐकलं की मग आणखीन महत्व वाटायला लागतं, की सद्गुरूंनी किती सोपं करून सांगितलंय, प्रॅक्टिकल करून सांगितलंय. मला बरेच लोक सांगतात की कसं शक्य हो, वेळ कोणाला आहे, म्हटलं वेळ लागतो कोणाला, नाही तुम्ही म्हणता ती साधना करायची म्हणजे बसायला पाहिजे, काय बसायची मी त्याची गरज नाही, सगळं करता करायचं शिकवले सद्गुरूंनी. सद्गुरूंनी कुठेही नाही, रिकामा वेळी करायला सांगितलं. प्रार्थना कशी म्हणायला सांगितलं, रिकामा असेल तेव्हा. फक्त आपण रिकामा असतो तेव्हा आपण रिकाम टेकडे असतो आणि नको त्या गोष्टी करत असतो. रिकामा असतो तो क्षण आपण नको त्या गोष्टींनी भरत असतो, तो फक्त प्रार्थनेने भरमून सांगितलं. म्हणून तिथे कुठेही वेळ जाण्याचा संबंध नाही आहे, वेळ आपल्याला काढता आला पाहिजे, हा महत्त्वाचा आहे. आमच्याकडे एक मुलगी आहे, IT इंजिनियर, म्हणजे किती बिझी असणार, ती सुद्धा लंडनमध्ये काम करते, म्हणजे किती काम करत असणार, घरचं बघायचं, नवरा बायको आहे म्हणजे घरचं बघायचं, ऑफिसचं काम बघायचं, तरी ती 2-2 हजारच्या वर प्रार्थना म्हणते, 3 हजारपर्यंत जाते. आम्हाला आश्चर्य वाटलेलं कसं जमतं,
तर तिने काय सांगितलं की मला रिकामा क्षण पकडण्याची सवय झाली आहे. बघा जे वाक्य, रिकामा क्षण मला पकडण्याची सवय झाली आहे. मग तिने एक उदाहरण दिलं, आम्ही कॉम्प्युटरवर बसतो तेव्हा सुरुवात केली की तो मध्ये गोल 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 फिरत असतो, ते चालू असतं त्यांचं, तेव्हा आपण काय करतो, ठेवल्या करत असतो ना, तो वेळ असतो. त्या वेळेमध्ये ती प्रार्थना मला सुरुवात करते, म्हणजे त्याला बूटिंग म्हणतात, म्हणजे कॉम्प्युटर बूट होईपर्यंत ही जी प्रार्थना चालू. पण आपल्याला ते आठवत पण नाही तेव्हा, तेव्हा आठवलं पाहिजे ना, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा रिकामे असतो तेव्हा त्याची स्मरण होणं, त्याचं आठवण होणं हे एक सोपं नाही काम, त्याच्यासाठी सतत प्रार्थना म्हटली पाहिजे, मग ते आठवण येते. जो माणूस सतत प्रार्थना म्हणतो, म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं की काउंटर घेऊन बसा, प्रार्थना जेवढी म्हणायला लागाल तेवढं तुमच्या जिभेला वळण मिळायला लागेल. जिभेला वळण मिळालं की विचारांना वळण मिळायला लागतं, मनाला वळण मिळायला लागतं, आणि मग मन तुम्हाला आठवण करून देतं. कारण ते अंतर्मनामध्ये एकदा गेली प्रार्थना की मग तुम्हाला ती आठवण करत जाते. म्हणून जरा वेळ मिळाला की तोंडात प्रार्थना आपोआप येते, अशी परिस्थिती आपल्याकडे कितीतरी लोकांची. लोक कशी आयडिया करतात, कारण सद्गुरूंनी ही जी विश्व प्रार्थना निर्माण केलेली आहे ती कशासाठी केलेली आहे? तुम्हाला जर देता येण्याचं काहीच नसेल तर तुम्ही लोकांना शुभेच्छा द्या, आणि शुभेच्छा द्या म्हणजे प्रार्थना ही शुभेच्छा आहे. लोक म्हणतात सद्गुरूंना, तुम्हीच म्हणता की देव कृपा करत नाही आणि कोप करत नाही, मग तुम्ही हे ईश्वरा सर्वांना कशाला मागता? सद्गुरूंनी काय उत्तर दिलं? पहिलं गोष्ट, मी कोणाकडे मागतो ते समजून घे, आणि काय मागतो ते पण समजून घे. मी मागत म्हणजे काय मागत नाही माझ्यासाठी, मी एक छानपैकी शुभेच्छा व्यक्त करतो की सर्वांचं भलं होऊ दे, ही शुभेच्छा आहे माझी. आणि कोणाकडे मागतो? आपल्याच अंतर्मनाकडे मागतो, आपल्याचकडे असलेल्या ईश्वराकडे मागतो, बाहेर कुठे मागत नाही, आपल्याच अंतर्मनाकडे. कारण हा जो आपल्याकडे ईश्वर आहे ना, तो आपल्याकडे अंतर्मन रूपाने नांदतोय, तर मी त्याच्याचकडे मागतोय, मी दुसऱ्या कुठल्या ईश्वराकडे मागत नाही आहे. सांगायचा मुद्दा काय, की ही जी प्रार्थना आहे ना, ही सद्गुरूंनी तुम्हाला एक सोपं टूल तुमच्या हातात दिलेलं आहे. सोपं काय, जमत नाही ना, हे कर, चल हे केलं, सर्व जमायला लागेल. सर्व जमायला लागेल म्हणजे देण्याची क्षमता वाढायला लागेल. आज आमच्याकडे किती लोक सांगतात की आमच्याकडे आमचा उत्कर्ष एवढा झाला, प्रार्थनेने हे झालं, प्रार्थनेने ते झालं, कितीतरी लोक सांगतात आम्हाला. म्हणून देण्याची वृत्ती असेल आणि सध्या देण्यासारखं काही नसेल, प्रार्थनाचं म्हण, प्रार्थना म्हणता म्हणता देण्याची व्यवस्था व्हायला लागेल, देण्याची तुमची कॅपेबिलिटी, देण्याची क्षमता तुमची वाढायला लागेल. एका बाजूनी पुण्यही गोळा करायला लागाल, म्हणजे प्रार्थनेचं महत्त्व किती आहे बघा. सद्गुरूंनी ही जी प्रार्थना आपल्या हातात दिली आहे ना, ही आनंद वाटण्यासाठी दिलेली आहे. आनंद वाटण्याचं शस्त्र आणि शास्त्र दिलं आहे तुमच्या हातात. यांनी किती होतो गोष्टी, प्रार्थना म्हणताना एका बाजूनी प्रपंचामध्ये उत्कर्ष, एका बाजूनी उन्नती, मनाचं उन्नयन, एका बाजूनी पुण्याईची साठवण, सगळं काही प्रार्थनेने होतं. अशी काय म्हणतात त्याला, सुंदर अशी प्रार्थना तुमच्या हातात दिलेली आहे. पुण्याई म्हटल्यानंतर मला बांदकर साहेबांची आठवण झाली. बांदकर साहेब विसरले असतील पण मी सांगतो, बांदकर साहेबांचा एक दिवस मला फोन आला, आपला नातू तिसऱ्या मजल्यावरनं पडला, म्हणून तिसऱ्या मजल्यावरनं पडला. मग काय झालं असेल, तो धावत दुसऱ्या मजल्यावर परत आला, हे पुढलं वाक्य त्यांचं. तिसऱ्या मजल्यावरनं पडला, कारण गच्चीला वरती उड असतं ना, हे मुलं म्हणजे तुम्हाला माहित आहे, काहीतरी धंदे गुण चढला वाटतं, आणि पडला पडला आणि धावत वरती आला परत. अरे हे कसं काय घडलं? मग त्यांनी सांगितलं हे कसं घडलं, म्हणजे त्याच क्षणी
एक वाळू तिकडे काहीतरी काम चाललं होतं म्हणून ट्रक मधनं वाळू आणून तिथे टाकली होती आणि तिकडे जी नेहमी असणाऱ्या गाड्या बिड्या सगळ्या पुढे नेऊन ठेवल्या होत्या आणि संपूर्ण वाळूने ते भरलं होतं जसं काही त्याला पकडायला ठेवली होती ती. खरी ती वाळू उचलणार होते पण कुठला तरी फेस्टिवल होतो म्हणून त्यांनी एक दिवस ते आले नव्हते त्यामुळे ती सगळी वाळू तिथे पडली होती आणि हा मस्तपैकी अलगद पैकी जाऊन वाळूत पडला पुन्हा धावत वरती आला. असे चमत्कार घडतात लक्षात ठेवा. कधी चमत्कार घडतात? पुण्याई जर तुम्ही जमा करायला लागला ना तर असे चमत्कार घडायला लागतात पण पुण्याई जमा केली पाहिजे. आमच्याकडे लोक काय म्हणतात आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये आलो तरी असं कसं झालं जसं काय आम्ही त्याला लिहून दिलंय आलास बाळा घे आता तुला ह्याच्यापुढे तुला काही होणार नाही कारण तू जीवनविद्या मिशनमध्ये आला केवढं मोठं काम केलंस असं आम्ही कोणालाही लिहून देत नाही लक्षात ठेवायचं. काल मी सांगितलं जीवनविद्या मिशनमध्ये आल्यावर जीवनविद्या रुजली पाहिजे पचली पाहिजे तरच त्याचा फायदा होतो म्हणून असं समजू नका की अरे तो जीवनविद्येमध्ये त्याचं असं कसं झालं असं होत नसतं. तुम्हाला ते करायला लागतं म्हणून जो प्रार्थना म्हणतो जो पुण्यही कमवतो जो कृतज्ञ असतो जो देण्याची वृत्ती असते त्यालाच येण्याची व्यवस्था होत असते लक्षात ठेवायचं. याचा अर्थ एकदा सगळं प्रार्थना म्हटली म्हणजे कधीच काही होणार नाही असं नाही. थोडंफार आयुष्यामध्ये पुढे वरती मागे होत असतं याला पण कारण असतं कारण आपण काय पूर्वसंचित जे केलं आहे ते सगळं काही टॉप केलेलं नाही. आपण आता आपण जमा करतोय पुण्यही म्हणून थोडंफार इथे तिथे होत असतं त्याला पण कारण हे असतंच पण ते आपण बाजूला ठेवायचं आणि आजपासून काय करता येईल ते बघायचं. आजपासून काय करता येईल ते पूर्वी झालं ते विसरून जा त्याची काय फळं असतील ती भोग नो प्रॉब्लेम पण ती कशी भोगायची ते पण सद्गुण शिकवलेलं आहे. काय सद्गुणला माहीत आहे कोणी असे संत तिथे आलेले नाहीत बरोबर. आमच्याकडे गुंड पण येऊन चांगले झालेले आहेत. गुंडगिरी पूर्वी केलेली आहे म्हणजे काय बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्याची फळं त्याला भोगायला लागणारच हरकत नाही. तू ये आता आतापासून तरी सुरू कर. आणि जीवनविद्या म्हणजे काय फक्त चमत्कार करत नाहीये. जीवनविद्या तुम्हाला कुठल्याही प्रसंगामध्ये कसं उभारायचं त्याला तोंड कसं द्यायचं हे पण शिकवते. म्हणजे काय एखादा प्रसंग आलाच धरून चला पूर्वसंचितामुळे म्हणा कशामुळे म्हणा आपल्याच कर्मामुळे म्हणा कुठलाही प्रसंग आला त्या प्रसंगामधनं मार्ग काढण्याचं कौशल्य ही जीवन जगण्याची कला आहे लक्षात ठेवा. जीवन जगणं ही कला म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठलीही प्रसंग आपल्या वाट्याला येऊ दे तो कसा निभावून न्यायचा याला म्हणतात जीवनविद्या लक्षात ठेवा. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे